डॉक्टर बाबा साहेब कोई मूर्ति नहीं है, वे भारतीयता के विचार है, उस विचार को दबा नहीं सकते। देश को मजबूत बनाना है तो डॉक्टर बाबा साहेब के विचारों को स्वीकार करने के अलावा कोई उपाय नहीं है। इसके लिए शाहू, फुले, आम्बेडकर के विचारों को किताबों के माध्यम से मन में उतारने की अपील सुप्रसिद्ध आम्बेडकरवादी विचारक धनराज डहात ने किया। वे भीम मेड़ावा पंच समिति एवं बौद्ध विहार ट्रस्ट शाहपुर द्वारा आयोजित वनस्सी वे भीम मेले के अवसर पर बोल रहे थे। अध्यक्षता क्रांतिकारी कवि ज्ञानेश्वर वाकुड़कर ने की। कार्यक्रम का उद्घाटन कांग्रेस के प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, नाटककार प्रभाकर दुपारे, खनन अधिकारी राजविलास गजबीए, अमर चावरे, बीएस गजबीए, जिला परिषद सदस्य आशा डोरले, पंचायत समिति सदस्य निशिता मेश्राम, जयश्री बोरकर, मनसाराम दहीवले, गुलशन गजबीए, सूर्यभान गजबे, गंगाधर बोरकर, सौरभ रामटेके, कविता पाटिल, सरपंच मंगला देवगढ़े, उपसरपंच नितेश गजबीए, दर्शन भोंडे मौजूद थे। उस वक्त नाना पटोले ने भी मार्गदर्शन किया। ऐतिहासिक याच्यासाठी म्हटलं की दहाटसरांनी त्याचा उल्लेखही केला की बाबासाहेब आंबेडकरांनी याची सुरुवात केली आणि त्यावेळेसपासून ही परंपरा आपल्या शहापूरमध्ये सुरू आहे आणि ती आज तक राहत आहे आणि भविष्यातही राहील। जब तक सूरज चांद रहेगा तब तक हमारे शहापूर में भीम मेळावा रहेगा। आमच्या इथं बेरोजगार आता बेरोजगारांच्या हालत आहे, त्याच्याबद्दल त्यांची लूट चालली आहे, शिक्षणामध्ये व्यापारीकरण झालेलं आहे, त्यावरची कुठली चर्चा नाही। आता हा चौथा स्तंभ बीजेपी स्तंभ झाला। अमृतजी, चौथा स्तंभ आता हा बीजेपी स्तंभ झाला। खरं तर मी तुम्हाला सांगतो, मी म्हणतो काही बीजेपी बद्दलच टीका करायला आलो नाही, पण वास्तविकता समाजाच्या समोर मांडली पाहिजे। काही बाबासाहेबांना आजही आपण आठवून काय करतो की बाबासाहेबांनी त्या काळामध्ये माणसाला माणसासारखं जगता यावं आणि या स्वतंत्र भारतामध्ये त्यालाही सन्मान जगता यावं आणि त्यालाही व्यक्ती स्वातंत्र्य असलं पाहिजे, त्याचं मत मांडण्याचा अधिकार असला पाहिजे। पण आज आपलं मतही मांडता येत नाही, मत मांडलं ते ईडी लागतं। आता नाना पटोले तुमच्या जिल्ह्याच्या पुरावा ईडी लावू शकत नाही, तर एवढ्या वर्षाच्या राजकारणात मी पण गुंजावल्यासाठी प्रॉपर्टी कमवून टाकली असती। तुमची लढाई लढत लढत आज आपण त्या याच्यावर गेलो की बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं, महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या विचारानं, सावित्रीबाई फुल्यांच्या विचारानं, शाहू महाराजांच्या विचारानं, पुरोगामी विचारानं हा महाराष्ट्र पुन्हा आपण उभा करू, या अशी नवी महाराष्ट्रामध्ये सगळीकडे दिसते। सुबह भुक्खुनी संघप्रिया व भिक्खू संघ की ओर से त्रिरत्न वंदना की गई। पंचशील ध्वजारोहण थानेदार पंकज बैसाने ने किया। दोपहर में डॉक्टर बाबा साहेब के तैल चित्र के साथ समानता रैली निकाली गई। वधु परिचय सभा व्यसन मुक्ति पर प्रबोधन का आयोजन किया गया। रात में प्रेम धांडे व धम्मदीशा चाहुले व सांचा द्वारा मराठी व हिंदी सामाजिक जागरूकता गीतों का कार्यक्रम प्रस्तुत किया गया।